सोलापूरमधील सामाजिक कार्यकर्ते करण म्हेत्रे यांच्या अंत्यविधीला काल हजारोंच्या संख्येनं माणसं जमली होती. याबाबत आपत्ती व्यवस्थापन नियमांचा भंग केल्यामुळे 200 हून अधिक जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील 45 जणांना सोलापूर पोलिसांनी अटक करून रॅपिड अँटीजेन टेस्ट केली आहे. त्यातील 1 जण कोरोना पॉझिटिव्हही आढळून आलाय. त्याचबरोबर या घटनेमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून करण म्हेत्रे यांच्या सोलापुरातील घराचा 1 किलोमीटरचा परिसर पोलिसांनी बॅरिगेट्स लावून सील केलाय. यामध्ये लष्कर, सरस्वती चौक, ताशकंद चौक, शास्त्रीनगर, सिद्धार्थ चौक, अलकुंटे चौकाचा समावेश आहे. महापालिकेच्या वतीनंही 200 पत्राशेड आणि 200 बांबू लावून हा परिसर बंद केलाय. या ठिकाणी पोलिसांनी कडक बंदोबस्तही ठेवलाय. मात्र हीच तत्परता पोलीस आणि महापालिका प्रशासनानं अंत्ययात्रेच्या वेळेस दाखवली असती तर घडलेला प्रकार टाळता आला असता अशी चर्चा सुरू आहे. हां, माझं नाव डॉक्टर प्रसाद कुमार, मी सहनियंत्रण जागेकडे सिव्हिल UPSC महानगरपालिका आरोग्य विभागात कार्यरत आहे. कालची एक घटना, करण कैलासवासी करण म्हेत्रे हे इथं मयत झाले होते. ते राहण्यास जुळ्या सोलापूर होते, पण ते इथं अंत्ययात्रा इथून निघाली होती. त्या कारणास्तव अनेक लोक भावनिक होऊन श्रद्धांजली वाहण्यासाठी जमलेले होते. आणि त्या पोलीस प्रशासन वगैरे सगळ्या महानगर प्रशासन हे सगळे काम करत असताना त्यांना भावनिक होऊन गर्दी जमली होती. तर ते गर्दी झाल्याच कळल्यानंतर आमच्या महानगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासन हे तात्काळ रॅपिड ॲक्शन फोर्ससारखं एक टीम जे मयतून आले, लगेचच आम्ही रॅपिड टेस्टिंग टीम आमच्या आरोग्य खात्याकडनं ॲक्टिव्ह केलं. आणि सकाळपासून आम्ही आमचे आशा वर्कर, PHN, पोलीस प्रशासन, महानगरपालिकेचे झोनल ऑफिसर हे सगळे हे आता कंटेनमेंट झोन म्हणून डिक्लेअर करून सगळीकडनं सीलिंग चालू आहे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग चालू आहे, टेस्टिंग झालेले आहेत. जवळजवळ आता 300 ते 400 टेस्ट झालेले आहेत. ते सगळे जवळजवळ निगेटिव्ह आहेत. त्यातले काही पॉझिटिव्ह आढळल्यास आम्ही तात्काळ त्यांना क्वारंटाईन सेंटर इथं पाठवत आहोत. आणि त्यांचे जवळजवळ टेस्टिंग दरम्यान कोण पॉझिटिव्ह आढळले? आत्तापर्यंत तरी पॉझिटिव्ह आलेले नाही. एक पॉझिटिव्ह आढळले, त्याला लगेचच आम्ही तात्काळ क्वारंटाईन सेंटरला ॲम्ब्युलन्सनी शिफ्ट करतो आहेत. आणि त्याची कॉन्टॅक्ट ट्रेसिंगही करून लगेच तात्काळ त्याला नियोजन करून त्याला ट्रीटमेंट देईल. तिथे जाऊन सगळ्यांची टेस्ट करण्याचं नियोजन केलेलं आहे. घरात जात आहेत, काही लोक घाबरलेले आहेत, भावनिक झालेले आहेत, तर त्यांना आम्ही काउन्सिल करून त्यांना टेस्टिंगसाठी ॲक्टिव्ह करत आहोत. आणि ते प्रतिसाद देत आहेत. इथपर्यंत की आम्हाला काही शिक्षक टीम आहेत, पोलीस प्रशासन आहे, महानगरपालिके आशा वर्कर्स, शिक्षक, झोन अधिकारी सर्वजण इथं टळ ठोकून आहेत. आणि जोपर्यंत हे सगळं टेस्टिंग्स पूर्ण होणार नाहीत आणि काही हा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत. 2000 टेस्ट आम्ही करणार आणि पूर्ण हा झोन कंटेनमेंट डिकंटेनमेंट झोन कसं होईल, कारण हा सोलापुरात ऑलरेडी कोविड प्रादुर्भाव कमी आहे. 60 जवळपास टेस्ट आहेत, 64 पॉझिटिव्ह येतात, तर हे कमी होईल. आणि आम्ही आश्वासन करतो की पोलीस प्रशासन सगळ्यांच्या सहनियंत्रण. पंढरपूरचे वैद्य आबासाहेब रणदिवे यांचे हजारो रुग्णांवर उपयुक्त ठरलेले व FDA मान्यता असलेले अमृतादी कॅप्सूल्स व प्राणरंग काढा महाराष्ट्रात 25 ठिकाणी उपलब्ध. ऑक्सिजन लेवल कमी होणं, दम लागणं, कफ, ताप, निमोनिया, रोग प्रतिकारक शक्ती वाढवणं इत्यादीसाठी उपयुक्त. पत्ता: श्री विश्वरंग आयुर्वेदिक चिकित्सालय, नवीन बस स्थानक, पहिला मजला, पंढरपूर. औषधं मिळण्याचे ठिकाण: पंढरपूर, सोलापूर, पुणे, सांगली, शिर्डी, उस्मानाबाद, नाशिक, लातूर, कोल्हापूर, नागपूर, अकोला, उदगीर, घाटकोपर, कल्याण, नवी मुंबई, पालघर, औरंगाबाद, परळी, तासगाव, अंमळनेर, कुर्डुवाडी, पेण, अंधेरी, कडाष्टी इत्यादी ठिकाणी उपलब्ध.